ठाण्यात अनेक दिवसांपासून वाहन चोरीच्या घटना वाढल्या होत्या या गुन्हेगारीला आळा घालण्यात ठाणे पोलिसांना यश आलंय तपासाची चक्रे फिरवत पोलिसांनी गुन्हेगारांच्या मुस्के आवडल्या आहेत पाहूया ही सविस्तर बात ठाण्यातील उद्धव नाना साठे यांची पांढऱ्या रंगाची कार चोरीला गेल्याची तक्रार राबोडी पोली स्टेशन पोलीस स्टेशन मध्ये नोंदवण्यात आली होती ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर आणि पोलीस सह आयुक्त मधुकर पांडे यांनी तपासाची चक्र फिरवत कारवाईचे आदेश दिले त्यांनी दिलेल्या सूचनेवरून वेगवेगळे पाच पथकं तयार करून वाहन चोरणारे चोरीचे वाहन खरेदी करणारे चोरीच्या वाहनांमध्ये इंजिन आणि चेसिसमध्ये फेराफेर करणारे नागालँड येथून वाहनाचे आरसी बुक बनवणारे बेळगाव कर्नाटक तसेच राजस्थान येथे चोरीचे वाहन विकणारे एजंट्स अशा एकूण नऊ जणांना अटक करण्यात आली त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता आरोपींकडून एकशे सत्तर चोरीच्या वाहनांची माहिती पोलिसांना मिळाली त्याची तांत्रिक माहिती मिळवून त्यातील एकशे पाच वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत त्यातील एकूण ऐंशी वाहने जप्त करण्यात आली आहेत यामध्ये एकोणसत्तर महिंद्रा पिकअप आठ महिंद्रा बुलेरो एक होंडा सिटी एक वर्ना आणि एक ब्रिझा असा सुमारे तीन कोटी चाळीस लाख रुपये किमतीची वाहनं पोलिसांनी जप्त केली आहेत या प्रकरणामधून आणखी माहिती समोर येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे पुढील तपास पोलीस करत आहे